बीड शहरामध्ये दिनांक 8-9-10 या 3 दिवसांमध्ये बीड शहरातील व्यापारी तसेच मेडिकल असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, किरकोळ विक्रेते, दूध विक्रेते, फळभाज्या पालेभाज्या विक्रेते, होलसेल व्यापारी, त्यानंतर विविध व्यवसाय करणारे व्यापारी असतील अशा सर्व व्यापाऱ्यांची आपण कोविड-19 साठी रॅपिड अँटीजेन टेस्ट करणार आहोत. प्रशासनामार्फत याचं पूर्ण नियोजन झालेलं आहे. 3 दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या 6 केंद्रांवरती वेगवेगळ्या वेळापत्रकानुसार याचं नियोजन केलेलं असून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशान्वये कोविड-19 रॅपिड अँटीजेन टेस्ट करणं हे व्यापारी वर्गासाठी बंधनकारक आहे. याचा मुख्य उद्देश आपण सर्व व्यापारी बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे. यातून आपल्याला कोविड-19 पॉझिटिव्ह असलेले रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना आयसोलेशन करून त्यांची योग्य प्रकारे उपचार करणं हे अतिशय महत्वाचं आहे, जेणेकरून भविष्यात बीड शहरामध्ये याचा आपल्याला प्रसार थांबवता येईल. व्यापारी संवर्गाचा दैनंदिन बीड शहरामधील आणि इतर लोकांशी खूप मोठ्या प्रमाणावरती संपर्क येत असल्यामुळे त्यांना कोविडपासून होणारा धोका खूप मोठा असल्याने आणि त्यांच्यापासून सुद्धा इतर लोकांना होणारा प्रसाराचं प्रमाण हे मोठं असल्याने आपण सर्वांनी रॅपिड अँटीजेन टेस्ट करणं खूप आवश्यक आहे. यासाठी मी बीड शहरातील सर्व व्यापारी बांधव, किरकोळ विक्रेते, होलसेल विक्रेते, त्यासोबतच दूध विक्रेते असतील, फळभाज्या पालेभाज्या विक्रेते असतील, मेडिकल असोसिएशन असेल, या सर्वांना मी आवाहन करतो की प्रशासनाने घालून दिलेल्या नियोजनाप्रमाणे येत्या 3 दिवसांमध्ये दिनांक 8-9-10 ऑगस्ट रोजी आपणास नेमून दिलेल्या 6 केंद्रांवरती दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच आपण येऊन आपली स्वतःची चाचणी करावी. ज्या पद्धतीने आपण गेवराईमध्ये या अँटीजेन टेस्टला आपल्या सर्व व्यापारी बांधवांनी प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद बीड शहरामध्ये सुद्धा अपेक्षित असून ही 3 दिवसाची मोहीम यशस्वीरित्या पार पडल्यानंतर बीड शहरामध्ये कोविड-19चा भविष्यात होणारा धोका खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला कमी करता येऊ शकतो आणि वेळेत उपचार करून आपण व्यापारी बांधवांच्या आरोग्याची सुद्धा योग्य प्रकारे काळजी घेऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी या मोहिमेमध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार आपला सहभाग नोंदवून आपली टेस्ट अवश्य करून घ्यावी. त्याचबरोबर जे व्यापारी, जे किरकोळ विक्रेते, दुकानदार हे कुठल्याही संघटनेचे सदस्य नसतील त्यांच्यासाठी देखील आपण कोविड-19 अँटीजेन टेस्टचं नियोजन केलेलं आहे. त्याचा सुद्धा उल्लेख वेळापत्रकामध्ये केला असून त्या दिवशी असे लोक सुद्धा आपली चाचणी करू शकतात. परंतु सर्व व्यापारी बांधवांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, जर आपण कोविड-19 अँटीजेन टेस्ट केली नाही तर भविष्यात माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार कोविड-19 रॅपिड अँटीजेन टेस्ट ज्यांनी केली नसेल त्यांना आपले दुकानं उघडता येणार नाहीत. ही बाब सर्वांनी लक्षात घेऊन सर्वांनी वेळापत्रकानुसार न घाबरता, कोणतीही माहिती न लपवता आपली रॅपिड अँटीजेन टेस्ट करून घ्यावी. आपल्यासाठीच ही सर्व व्यवस्था उभी केली असून आपण याला आवश्यक ते सहकार्य करावे. धन्यवाद.